शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला करंट लागल्याने शाळेतील शिक्षकावर पालकांनी आपला संताप व्यक्त केला. ही धक्कादायक घटना मेळघाटातील टेंभूरसोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. जबर विद्युत तारेचा शॉक लागल्याने विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. येथील शाळेत विद्यार्थी आधीच हजर होतात, मात्र शिक्षक उशिरा शाळेत येतात. शाळेतील शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मेळघाटातील अनेक शासकीय शाळेचा अनेक कारणांनी शैक्षणिक दर्जा खालवल्याने दिसून येत आहे. शाळेत शिक्षक निर्धारित वेळेवर हजर होत नसल्याने अनेक घटना घडल्या आहे. अशीच धक्कादायक घटना मेळघाटात असलेल्या टेंभूरसोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. येथील जिल्हा परिषद टेंभूरसोंडा प्राथमिक शाळेत शिकणारा अनिल रामदास दहीकर नावाच्या विद्यार्थ्याला प्राथमिक शाळेच्या भिंतीजवळ असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने जोरदार शॉक लागल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी शाळेत तत्काळ धाव घेतली. विद्यार्थ्याला तत्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक झाल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या दरम्यान नागरिकांनी शाळा बंद करून शाळेच्या प्रवेशद्वार समोर ठिय्या आंदोलन करून शिक्षकाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. नेहमी वेळेवर शिक्षक शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येत असून शालेय नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. याचीच माहिती मिळताच माजी आमदार केवलराम काळे यांनी तत्काळ रुग्णालय गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी शिक्षकांनी मुख्यालय राहावे, गावातच राहून मुलांना योग्य शिक्षण द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 12/7/2024 रोजी टेंभूरसोंडा जिल्हा परिषद शाळेला शाळेमध्ये अनिल रामदास दहीकर या विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. त्याला गावकऱ्याच्या सतर्कतेमुळे लाईन बंद करून त्यांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र टेंभूरसोंडा येथे भरती केले. तेथून डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना येथून रेफर केले. त्यावेळेस सदर शाळेचे कर्मचारी हे 10:50 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र टेंभूरसोंडा येथे आले. सदर कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सूचना देऊनही सदर कर्मचारी गावकऱ्यांचे काही ऐकत नाही, त्यामुळे येथील शैक्षणिक दर्जा शाळेचा एकदम खालावलेला आहे. त्यामुळे सदर शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई जोपर्यंत होत नाही तेपर्यंत आम्ही शाळेला ताला ठोकलेला आहे.